नमस्कार मित्रांनो, यश ढिगिते या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर खाली लाल कलरमध्ये असलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि सोबतच्या घंटीच्या चित्रावर पण क्लिक करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला बघायला मिळतील। मित्रांनो, मी 20 गुंठे क्षेत्रावरती स्प्रिंकलर केलेलं आहे। तर मित्रांनो, जिथे आपण पिकांना व्यवस्थितपणे पाणी देऊ शकत नाही, म्हणजे जिथे उंच सकल भाग असतो, अशा ठिकाणी स्प्रिंकलरचा अतिशय सुंदर रीतीने उपयोग करून घेता येतो। तर यासाठी मला एक बिघासाठी, म्हणजे कमीत कमी 20 गुंठे क्षेत्रासाठी मला 20,000 खर्च आलेला आहे पाईपासह। आणि प्रत्येकी एक गुंठ्याला एक गन, अशा प्रकारे 20 ते 22 गन एक बिघ्यासाठी लागतात। आणि त्यासाठी मी जैनचं मटेरियल वापरलेलं आहे आणि त्यासाठी आपलं सबसिडी पण उपलब्ध होते। तेव्हा मित्रांनो, अतिशय सुंदर अशा प्रकारे आपलं क्षेत्र आपल्याला एका दिवसात भिजवता येतं। तर हे बघा, ही 32 mm नळी आहे। ही 32 mm नळी आहे, लॅटरल आहे। ही सर्व स्प्रिंकलरची ॲक्सेसरीज आहेत। कंट्रोल वॉल आहे, हँड कॅप आहे, एल्बो आहे। ही गनची नळी आहे, आपण लॅटरल पासून तिला जोडू शकतो। हा गन आहे, हा 250 ते 300 पर्यंत हा गन मिळतो। आणि दोन नळ्यामधील अंतर आपण 40 फुटापर्यंत ठेवू शकतो, म्हणजे एक गन एक गुंठा रान भिजवतो। तर एक एकराला आपल्याला कमीत कमी 40 गन लागतात। अशा प्रकारे हा गुंठा गन आहे। त्यासाठी संबंधित स्प्रिंकलरसाठी जी फिटिंग आहे तर ती आपण प्रत्यक्ष बघूया। अशा प्रकारे आपण पॅकर बसून त्यात 16 mm ड्रिलने आपण होल पाडून घेऊया। ही पॅकिंग बसवल्यानंतरच आपण 16 mm ड्रिलने होल पाडायचे आहे। त्यानंतर हा कॉक जो 32 mm नळीला बसवायची आहे। अशा प्रकारे आपण या नळीला हा कॉक फिटिंग करून घेऊ शकतो। त्यानंतर आपण ही नळीवरची जी पिवळी मार्किंग आहे तर ती वरती ठेवूया की जेणेकरून आपल्याला त्यावर पण होल मारायची आहे, त्यामुळे ती वरती राहील। या प्रकारे पॅकिंग करू। अशा प्रकारे मी 4 लाईन टाकलेल्या आहेत 40 फुटावरती। फक्त यासाठी आपली जी काही पाण्याची मोटर आहे ती चांगली पाणी मारणारी, म्हणजे 5 ची मोटर असावी की जेणेकरून जास्त प्रेशर आपल्याला देता येतो, दाब देता येतो, त्यामुळे पाणी पण जास्तीत जास्त लांबपर्यंत हे कवर करू शकतं। अतिशय सोपी पद्धत आहे ही जोडण्याची।
या प्रकारे सर्व नळ्या पसरवून झाल्यानंतर या 32 mm लॅटरलला आपण एक छोटा ड्रिल आहे त्या ड्रिलने आपण त्याला होल मारूया। त्यानंतर याला ही टेकअप बसूया। अशा प्रकारे आपण कमीत कमी 2 टेकअप मधलं अंतर 35 ते 40 फुटापर्यंत ठेवूया, म्हणजे ते बरोबर सर्व रांग कव्हर करेल। त्याला ही लॅटरल गनची नळी बसूया। सुरुवातीला नवीन नवीन फिटिंग असते तर त्यामुळे थोडी अवघड जाते। अशाच प्रकारे सर्व फिटिंग आपण करूया। अशा प्रकारे आपण 40 फुटावरती 4 लाईनी टाकलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण उंच सखल भागावरती स्प्रिंकलरचा उपयोग करू शकतो आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो। तेव्हा मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून विचारू शकता। आपल्याला काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपण निश्चितच कमेंट करा। आणि मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर खाली लाल कलरमध्ये असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि सोबतच्या घंटेच्या चित्रावर पण क्लिक करा की जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला बघायला मिळतील। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।